औरंगाबाद शहरातील पाणी टंचाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला धारेवर धरले आणि ठणकावले. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातल्या नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा झाला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी औरंगाबादमधील विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा संताप झाल्याचं पाहायला मिळालं. नव्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत हलगर्जीपणा दाखवला तर कंत्राटदारांवर कठोर कारवाई होईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. मुख्यमंत्री काय म्हणाले, मला कारणं सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातल्या नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा झाला पाहिजे. नवी योजना पूर्ण होईस्तोवर कालावधी लागणार आहे. सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसं पाणी वाढवता येईल याकडे लक्ष द्यावं. विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून योग्य रीतीने पाणी मिळतंय का हे पाहावं अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्यात. 1680 कोटी रुपयांची योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून कालबद्ध रीतीने पावलं टाकावीत. योजना वेगाने पूर्ण करण्यासाठी सरकार काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देखील देण्यात आली आहे. उणीवा प्राधान्याने दूर करून शहरातल्या नागरिकांना व्यवस्थित पिण्याचं पाणी मिळेल या दृष्टीने पावलं टाकायची आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. नव्या पाणी पुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करत असल्याच्या तक्रारी आहेत. कामाबाबत हलगर्जीपणा दाखवल्यास विविध कायद्यांतर्गत कठोर कारवाई होईल असंही मुख्यमंत्र्यांनी खडसावलंय. दरम्यान औरंगाबादकरांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिल्या आहेत बघूया. जरी तुम्ही बैठका घेत आहात पण तरी सुद्धा त्या बैठकीतून काहीतरी निष्पन्न व्हायला पाहिजे. जरी बैठका घेतल्या तरी पण तुम्ही काहीतरी त्याबद्दल म्हणजे काहीतरी त्याचा एक मोबदला नागरिकाला भेटायला पाहिजे. कारण खूप लोक एवढे पाणीपट्टी भरतात, सगळ्या गोष्टी करतात, पण मग त्याचा त्यांना काहीच फायदा होत नाही. पाणी एक तर वेळेवर पाहिजे, कारण काय बऱ्याचशा घरांमध्ये वयस्कर लोक आहेत, खूप पाण्याच्या वेळा नाही आहेत. पाणी दुपारी रात्री 2, 2:30, 3 केव्हाही पाणी येतं आणि तासभर येतं पाणी, फक्त एक तास, अर्धा तास. त्याच्यामुळे काय सगळी म्हणजे नागरिक हैराण झालेलेच आहे त्याच्याबद्दल. फक्त एक नियमितपणे एक तासभर जरी आलं तरी पुरेसं आहे, सगळ्या घराला व्यवस्थित पाणी पुरतं, पण नियमित यावं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.